काल आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा सेकंड पार्ट बघितला, आज आपण थर्ड पार्ट बघतो. त्या सेकंड पार्टमध्ये लास्ट पॉईंट आपण बघितला आहे व्हेलॉसिटी ऑफ मे व्हेकल मुव्हिंग अलॉंग बांकडा कर्व्ह रोड विदाउट अ फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन विदाउट नसेल तेव्हा तुम्ही बघितलं. आज आपण बघतोय तो व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग बांकडा कर्व्ह रोड इन्क्लुडिंग द फ्रिक्शन. आणि याच्यासाठी तुम्हाला बँकिंग ऑफ रोड आणि बँकिंग ऑफ अँगल ऑफ बँकिंग दोन्हीही माहिती पाहिजे. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, तर तुमच्या नाट्यामधला जे रस्त्याची सिच्युएशन असते तो म्हणजे तुमचा बँकिंग ऑफ रोड. द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर द इनर एज विथ सुटेबल अँगल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड अँड सच अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. मग त्या रोडवर आता तुमचं व्हेकल चाललं असेल तर तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची. याच्यासाठी क्वेश्चन असा आहे, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल मूव्हिंग अलॉंग बांकडा कर्व्ह रोड इन्क्लुडिंग द फ्रिक्शन. यासाठी डेरिवेशन म्हटलं की कालही मी सांगितलं तुम्हाला, डेरिवेशन म्हटलं की तुमची डायग्राम गरजेची असते. पूर्ण डेरिवेशनला मार्क्स 4 आहेत, तो तुमच्या सेक्शन डीमध्ये येऊ शकतो. ड्रॉ नेट ऑफ एव्हर डायग्राम ऑफ बँकिंग ऑफ रोड इन्क्लुडिंग फ्रिक्शन विदाउट इन्क्लुडिंग दोन्ही असेल तर डायग्रामवर थोडा फरक आहे, बाकी काही नाही. ती डायग्राम तुम्हाला फक्त ड्रॉ नेट लेबर डायग्रामसाठी काढता यायला पाहिजे. यासाठी मी डायग्राम काढत काढत सांगणार आहे काढायची कशी काय. पहिल्यांदा द हॉरिझॉन्टल रोड, हॉरिझॉन्टल व्हेकल या हॉरिझॉन्टल रोडवर येतं आणि जेव्हा घाटात जाणार आणि बांकडं कर्व्ह रोडला जाणार त्यावेळेस ते कर्व्ह वर जाऊन व्हेकल वळणार. म्हणून आउटर एज इकडं आहे, इथं इनर एज आहे. आउटर एज थोडीशी काही अँगलनी उचललेली असते आणि यालाच तुम्ही बँकिंग ऑफ रोड म्हणणार आहे. म्हणजे इकडची येणार ती तुमची आउटर एज, ही एक येते ती इनर एज. म्हणजे तुमचं व्हेकल आता असं चाललंय पुढे जाईल किंवा मागे आपल्याकडे येईल किंवा तिकडे जाईल. इथं येणारा अँगल येतो तो अँगल ऑफ बँकिंग. आता तुमची व्हेकल, व्हेकल खरं डिझाईनिंग करायचं नाही, मी मागच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं थोडक्यात, कारण आपल्याला फारसा वेळ नसतो. त्यामुळं थोडक्यात पण त्यामध्ये सगळे जे तुमचे कॉम्पोनंट्स आहेत ते मात्र परफेक्ट दिसले पाहिजे. इथं येणारी तुमची ही व्हेकल आहे. व्हेकल पुढं जाते किंवा आपल्याकडे येते, आपल्याकडे येते असं काय का असेल, अगदीच तुम्हाला वाटलं काय नाही जरा गाडी छान काढतो तर तुम्ही पुढच्या बाजूला हेडलाईट्स घ्यायचे. ही जरी गाडी आहे तर तुमच्याकडे येते ती वळवून येते, येते तर त्याच्यावर ॲक्ट होणारे कॉम्पोनंट्स कोणते हे तुम्हाला ड्रॉ आहे. हा पहिला सेंटरला येतो, हा याला या म्हणायचं आहे सी जी. ड्रॉ नेट लेवलला लागणाऱ्या सगळी नावं तुम्हाला खाली लिहावी लागतात. सी जे आता यामधून तुमची नॉर्मल पास होते. ही नॉर्मल बँकडा रोडला परपेंडिक्युलर असते. हा तुमचा बँकडा आहे आणि हा तुमचा प्लेन रोड आहे. तुम्ही इथं मेन्शन तुमच्यासाठी करू शकता हा प्लेन रोड आहे आणि हा कुठला आहे तर तुमचा बँकडा आहे. हे तुमच्यासाठी बँकडा रोडला नॉर्मली परपेंडिक्युलर तुम्ही यूज करता सेट स्क्वेअरचा. सेट स्क्वेअर करेक्ट इथे तुम्ही बरोबर या बँकडा रोडला 90 डिग्री अँगल तुमच्या नॉर्मल कॉम्पोनंटनी नॉर्मली केला पाहिजे. करेक्ट 90 हा अँगल बरोबर केला पाहिजे. ही झाली तुमची नॉर्मल. आता नॉर्मल काय करते तर वेट बॅलन्स करते, सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करते. यासाठी त्याचे दोन कॉम्पोनंट, एक येतो एन कॉस थीटा आणि एक येतो तो एन साईन थीटा. आता एन कॉस थीटा ड्रॉ करताना तुमच्या या प्लेन रोडला ती परपेंडिक्युलर एन कॉस थीटा, म्हणून बरोबर प्लेन रोडला 90 डिग्री जाणार सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून 90 डिग्री अँगल हा तुमच्या प्लेन रोडशी करायचा आहे आणि तुमच्या कॉम्पोनंट काढून घ्यायचा आहे. हा जो येईल तो आला तुमचा एन कॉस थीटा. हा जो अँगल आहे तो येतो तुमचा थीटा. जर तुमची डायग्राम परफेक्ट आली की मी तुम्हाला कळतं तुमचा कोण मापक घ्या हा अँगल होता. जेव्हा तुम्ही इतकं परफेक्ट काढता एन याला परपेंडिक्युलर, एन कॉस थीटा याला परपेंडिक्युलर, हे जेव्हा इतकं परफेक्ट तुम्ही काढणार आहात त्यावेळेस हा अँगल आणि हा अँगल तुमचा सेम येतो, तर आपली डायग्राम बरोबर आहे. आता परत एन कॉस थीटा हा डाऊनवर्डला थोडा वाढतो. याचं कारण काय, तर एन कॉस थीटा तुमचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आता दुसरा कंपोनंट, दुसरा कंपोनंट एन साईन थीटा.
साइन थीटा या पूर्ण रोडला तुमचा पॅरलल असेल, त्यामधूनच पास करा आणि तो पॅरलल असायला पाहिजे. हा येतो तो तुमचा एन साइन थीटा. म्हणजे दोन कंपोनेंट्स तुमचे काढलेले आहेत, एक एन कॉस थीटा एन साइन थीटा, ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर. एन कॉस थीटा प्लेनला तर परपेंडिक्युलर, तर एन साइन थीटा प्लेन रोडला पॅरलल. हे तुमचे पहिल्यांदा पहिले कंपोनंट्स तुमचे झाले. जेव्हा आपण याच्या आधीचा आम्ही डेरिवेशन आपण बघितलेलं आहे की विदाउट इन्क्लुडिंग फ्रिक्शन आणि इग्नोरिंग फ्रिक्शन, त्यासाठी तुम्ही ही डायग्राम काढलेली होती ॲज इट इज. आत्ता काय इन्क्लुडिंग फ्रिक्शन म्हणजे याच्यावर फ्रिक्शनल फोर्स तुमचा ॲक्ट होतो, यासाठी तो फ्रिक्शनल फोर्स हा परत तुमचा दोन कंपोनंटमध्ये तो फ्रिक्शनल फोर्स तुम्ही या बाजूला ड्रॉ करायचा, तो परत या नॉर्मलला नॉर्मलला परपेंडिक्युलर पाहिजे. मी आता तो वेगळ्या कलरने तुमचं जर असं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून घ्या, इकडं दाखवा, हा जो आला तो तुमचा फ्रिक्शनल फोर्स एफ एस. आता तो परत हा फ्रिक्शनल फोर्स एनला तो परपेंडिक्युलर आणि परत तो एम जी. आता इथून हाही परत तुमचा रिझॉल्व होतो, तोही तुमचा दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व होणार. एक येणार तुमचा एफ एस साईन थिएटा आणि एफ एस कॉस थिएटा. आता एफ एस साईन थिएटा बरोबर याच्या रिव्हर्स केस, फ्रिक्शनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे, म्हणून इथं ॲड करायचा एफ एस, इथं कॉस आहे तर हा करेक्ट त्याच्या रिव्हर्स साईन थिएटा येतो, एफ एस साईन थिएटा. इकडे येणार तो एफ एस कॉस थिएटा. म्हणजे जिथं नॉर्मलचा कॉस येतो त्यावेळी फ्रिक्शनल फोर्सचा साईन येतो, नॉर्मलचा साईन आहे तेव्हा फ्रिक्शनल फोर्सचा तुमचा कोणता येणार आहे कॉस. आणि हेही परत एकमेकाला दोन्ही कसे आहेत परपेंडिक्युलर. एफ एस ऑल्सो रिझॉल्व्ड इन टू टू कंपोनंट्स, एफ एस साईन थीटा अँड एफ एस कॉस थीटा, वेअर एफ एस इज द कोई फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स हा तुमचा एफ एस आहे. आता तुम्हाला जर क्वेश्चन विचारला ड्रॉन नेट लेव्हल, आता इथे जरा रेक्टॅंगल काय करायचं, डॉटेड लाईन काय. आता तुमची डायग्राम कम्प्लीट झाली. आता तुमचा क्वेश्चन पहिला दोन मार्काचा ड्रॉ नेट लेवल आहे. यावेळी मग तुम्ही पहिल्यांदा सी जी, वेअर सी जी इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्यानंतर लगेच थीटा, थीटा इज द अँगल ऑफ बँकिंग, त्यानंतर एन, एन नॉर्मल रिएक्शन. थीटा लिहिल्यानंतर नॉर्मल लिहा आणि नॉर्मलचे कंपोनंट त्यानंतर लिहायचे, कारण थीटा डिफाईन केला की इथं येणार, म्हणून एनचे दोन कंपोनंट, एक येतो एन कॉस थीटा एन साईन थीटा. आता एन कॉस थीटा कसा कंपोनंट आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. अँड एन साईन थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन. यानंतर येतो तुमचा एफ एस, एफ एस म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन. याचे परत दोन कंपोनंट एफ एस कॉस थीटा एफ एस साईन थीटा. आता करेक्ट याच्या रिव्हर्स, एफ एस कॉस थीटा हा तुमचा आता हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, तर एफ एस साईन थीटा आता कसा आहे व्हर्टिकल आहे, म्हणून एफ एस कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हटलं तरी चालेल, फ्रिक्शनल फोर्स छान म्हणतो. पुढं व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स, ड्रॉ नेट लेवल डायग्राम. अजून एक कन्सेप्ट आला एम जी, एम जी इज द वेट ऑफ व्हेइकल, वेट ऑफ व्हेइकल. आणखी आता हॉरिझॉन्टल कंपोनंट कशासाठी असतो, तर तो त्या गाडीला सर्क्युलर मोशनमध्ये येणार आहे, सर्कल कव्हर होतो, त्यामुळे येणारा फोर्स हा तुमचा इकडेच तुम्ही ड्रॉ करून घ्या डायग्राम मधून, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर.
Here, m v square by r is the centripetal force. आता डेरिवेशन आपण स्टार्ट करूया. डेरिवेशन मध्ये आपल्याला करायचे वेलोसिटी. काही वेळा वेलोसिटी वर प्रश्न असेल, काही वेळा अँगल ऑफ बेंडिंग. वेलोसिटी काढली की अँगल ऑफ बेंडिंग तुम्हाला मिळेल. इन टर्म्स ऑफ फ्रिक्शन, इन्क्लूडिंग फ्रिक्शन, म्हणजे यामध्ये येणार काय? तर मी एस तुमचा वाटणार. मी एस मीन्स त्याचे आपण पार्टला बघितले. मी एस मीन्स कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे इन टर्म्स ऑफ मी एस तुमचा येणार आहे. एक्झाम्पल आता तुमचं पूर्ण डेरिवेशन तुमचं येणार आहे. मग यासाठी आता पहिला कन्सिडर व्हेइकल. पहिला कन्सिडर म्हणजे डेरिवेशन, किंवा त्याला तुम्ही एक्सप्रेशन असंही म्हणता. डिराइव एक्सप्रेशन ऑफ असा क्वेश्चन असतो. तर स्टार्ट एक्सप्रेशन कन्सिडर व्हेइकल. Consider vehicle with mass m moving with velocity v along कोणत्या कर्वर ओळखलं जात आहे? अलॉंग बँकड कर्व्ड रोड विथ रेडियस r. लेट आपण सांगा थीटा बी द अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग हा झाला पहिला क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला मास मिळालं, त्याची वेलासिटी मिळाली, आर रेडियस कर्व रोडची रेडियस मिळाली, थीटा हा तुम्हाला मिळाला अँगल ऑफ बँकिंग. आता सेकंड पॉईंट, दोन फोर्स मेन ऍक्ट करतात. त्याच्यामध्ये चार पॉईंट ठरलेले. पहिला करता तुम्ही द फोर्स, the forces acting on vehicle are. पहिला फोर्स तुमचा ऍक्ट होणार कोणता येणार? वेट ए पार बी. वेट एम जी ऑफ अ व्हेइकल ऍक्टिंग इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड बी नॉर्मल रिएक्शन एन. नॉर्मल रिएक्शन एन पासिंग थ्रू कुठून जाते बघा ती. पासिंग थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोस्ट इम्पॉर्टंट परपेंडिक्युलर टू बँकड रोड. बँकड रोडला नॉर्मल ही तुमची जशी परपेंडिक्युलर आहे. लगेच नॉर्मलला रिझॉल्व करून घ्यायचं. नॉर्मल रिएक्शन एन रिझॉल्व्ड इन टू टू कॉम्पोनंट्स. रिझॉल्व्ड इन टू टू कॉम्पोनंट्स. यामध्ये पहिला कॉम्पोनंट एन कॉस थीटा, सेकंड कॉम्पोनंट एन साईन थीटा. एन कॉस थीटा डायग्राममध्ये लक्ष पाहिजे. वर्टिकल कॉम्पोनंट, वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल. आणि दुसरा आता येणार तो इकडं हॉरिझॉन्टल आहे. किती समांतर त्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल. हे झालं तुमचं एन कॉस थीटा नॉर्मल. आता फ्रिक्शनल फोर्स हाही तुमचा दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होतो. फोर्थ पॉइंट द फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स आता हा फोर्स कोणामध्ये? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन व्हील्स ऑफ अ व्हेइकल. व्हील्स ऑफ अ व्हेइकल अँड सरफेस ऑफ रोड ऑल्सो रिझॉल्व इन टू टू कंपोनंट. परत त्याचे दोन कॉम्पोनंट, एक येतो परत सब पॉइंट ए आणि बी. एफ एस कॉस थीटा, एफ एस साईन थीटा. एफ एस कॉस थीटा आता येतो तुमचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हा येतो तो वर्टिकल कॉम्पोनंट. हे दोन्ही कॉम्पोनंट कोणाचे पाहिजे तर घ्या तुम्ही ऑफ एफ एस
of FS. FS means frictional force. पाच नंबरचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा. फ्रिक्शनल फोर्स एफ एस साइन थीटा आणि एल कॉस थीटा इज अपवर्ड डायरेक्शन, एफ एस साइन थीटा इज इन डाउनवर्ड डायरेक्शन, बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन, बोथ बॅलन्सेस वेट एम जी ऑफ व्हेकल. म्हणून पॉइंट पुढचा द्यायचा, एन कॉस थीटा अँड एफ एस साइन थीटा बॅलन्सेस वेट ऑफ व्हेकल, वेट ऑफ व्हेकल. देअरफोर एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, सॉरी मायनस अपोजिट डायरेक्शन आहे, इज इक्वल टू एम जी, गिव नंबर वन. सिक्स नंबरचा पॉइंट एन साइन थीटा. आता बघा दोन्ही एक कंपोनंट एकाच डायरेक्शन आहे. एन साइन थीटा एफ एस कॉस थीटा प्रोवाइड्स provides necessary centripetal force. Therefore, both are in same direction, hence plus plus Fs cos theta is equal to mv square divided by r, yala number deto, dividing 2 by 1, 2 by 1 we get. So, we divide karun gaya m sin theta plus Fs cos theta डिवाइड बाय एन कॉस थीटा माइनस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू एम वी स्क्वेअर बाय आर डिवाइडेड बाय एम जी. एम एम कॅन्सल. नाउ डिवाइडिंग बोथ साइड्स बाय एन कॉस थीटा, दोन्हीकडे दोन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर दोन्हीला तुम्ही एन कॉस थीटाने डिवाइड करायचं आहे. एन कॉस थीटाने डिवाइड केल्यामुळं तुमचा एक टॅन, बघा कसं काय डिवाइड त्याच्या पुढे, डिवाइडिंग एन अँड डी, एन मीन्स न्यूमरेटर, डी मीन्स डिनोमिनेटर, खूप वेळा आपण यूज केला एन आणि डी, बाय एन डिवाइडिंग एन अँड डी बाय एन कॉस थीटा वी गेट. डायरेक्ट डिवाइड करूया, एन साईन थीटाला एन कॉस थीटाने डिवाइड केलं तर उरतं तुमचं टॅन थीटा प्लस एफ एस डिवाइडेड बाय एन होल डिवाइडेड बाय वन मायनस एफ एस, एफ एस टॅन थीटा, एफ एस साईन थीटा डिवाइडेड बाय तुमचा येणार आहे एन कॉस थीटा. साईन साईन तुमचा कॅन्सल होतो, येणार तुमचा येत होतो एफ एस पाय एन टॅन थीटा इज इक्वल टू स्क्वेअर बाय आर जी. बाय डेफिनेशन म्हणजे तुम्ही आधी बघितलं, वी नो दॅट, वी नो दॅट प्लस सिन्स म्हटलं तरी चालेल, वी नो दॅट एफ एस बाय एन इज इक्वल टू म्यू एस. देअरफोर टॅन थीटा प्लस म्यू एस डिवाइड बाय वन मायनस म्यू एस टॅन थीटा इज इक्वल टू वी स्क्वेअर बाय आर जी. देअरफोर टर्म मध्ये आपल्याला मी काढायचं आहे, जरा डायरेक्ट घेऊया, v square is equal to rg in a bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s multiplied by tan theta. Therefore, v is equal to in a root rg tan theta plus mu s divided by 1 minus mu s into tan theta. This is the expression for velocity of vehicle moving along bipedal parallel road including the friction. आता ही जी वेलॉसिटी येते ती मिनिमम येते का मॅक्झिमम येते, तर इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस आहे, त्यामुळे इथे येणारी वेलॉसिटी ही तुमची मॅक्झिमम येते. हे जर रिव्हर्स केलं तर इथली वेलॉसिटी तुमची मिनिमम आणि आपण तिथली मॅक्झिमम वेलॉसिटी. तर व्ही एस इज द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जर माझा व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज महाराष्ट्र दिना एक मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.